कारण आम्हाला माहिती आहे की नाना भाऊ तिकडे असले तरी अजूनही त्यांचा अंतरात्मा भाजपचा चेहरा काँग्रेसचा असेल. आम्ही एखादं काम घेऊन गेलो तर नाना भाऊ नाही म्हणत नाही, नावात नाना असेल. अध्यक्ष महाराज, तुम्ही नागपूरला अधिवेशन घेत नाही, नागपूरवर तुम्ही अन्याय करता, वैधानिक विकास मंडळ नाही, आणि पुढे तर तुमची काय हिंमत वाढ गई. माननीय देवेंद्रजींनी विदर्भाची रिक्त पदं सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची भरल्या जावी म्हणून चक्राकार पद्धतीचा जीआर काढला. कोणतंही प्रमोशन असेल तर अध्यक्ष महाराज, एक प्रमोशन असेल तर नागपूर डिव्हिजन, दोन प्रमोशन असेल नागपूर अमरावती, तीन असेल तर मराठवाडा. तुम्ही चक्राकार पद्धती बदलवून टाकली, परिणाम काय झाला? आज कृषी विभागामध्ये 56 पदं पुणे विभागात आहे, 50 भरलेली आहे, 50 आणि 76 पदं विदर्भात आहे, फक्त 26 पदं भरली आहे. आणि तरी नाना भाऊ पाठिंबा. अध्यक्ष महाराज, ही कोणती विचाराची गुलामगिरी आहे? तेही सांगतो ना नाना भाऊ, राग मानू नका. तुम्ही माझे मित्र आहे आणि मला माहिती आहे की मित्राशी संवाद ठेवा, एक दिवस त्याचं मतपरिवर्तन होईल आणि पुण्या योग्य जागेवर ते आगेशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महाराज, तुम्ही शेतकऱ्यांना 10,000 रुपये दिले नाही मी समजू शकेल, पण तुम्ही नंतर फसवतात. तुम्ही अध्यक्ष महाराज काय सांगितलं, हा एक पुन्हा एक जाहीरनामा आहे आणि हा पूर्ण शुद्धीवर लिहिला असावा असं माझा समज आहे. मला माहित नाही अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये थोरात साहेब कॉपी आहे आपल्याकडे? नसेल तर घ्या. तुम्ही सांगितलं महाराष्ट्रासाठी शपथनामा, हे 25,000 नाही, तुम्ही तर सांगितलं मी येईल, कर्जाचे आकडे वाचीन, अजून कर्ज तुम्ही लोकांना कर्जमुक्त केलं नाही. तुम्ही सांगितलं सरसकट कर्जबाबीचा निर्णय सत्तेत आल्यानंतर आमचे मंत्रिमंडळ तातडीने घेईल, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ देऊन शेती करू शकेल अशी धोरणं आम्ही आखणार आहोत, महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नातील महत्वाचा स्तोत्र बनवणे हा आमचं उद्दिष्ट आहे. अध्यक्ष महाराज, म्हणजे तुमचे दुसरा इकडे परीक्षा घेता येत नाही आणि करणं होत नाही. माझी शक्ती उंदराची आहे ना, तर मग शपथनामा वाघासारखा कशाला करता? आपली शक्ती उंदराचीच आहे ना, शपथनामा वाघासारखा. अध्यक्ष महाराज काय म्हणतो तुम्ही, बेरोजगार तरुणाला दरमहा 5,000 रुपये बेरोजगार भत्ता देऊ. साला फुटी कवडी दिली नाही हो, पुन्हा एकदा 5 पैशाचं नाणं नाशिकच्या टाकसाळामधून छापावं, कमीत कमी 5 पैसे द्यावे. 5,000 रुपये भत्ता तुम्ही सांगितला विजेच्या संदर्भात. अध्यक्ष महाराज काय सांगितलं अध्यक्ष महाराज विजेच्या संदर्भात, ज्या प्रश्नावर माननीय देवेंद्रजींनी इथं आत्ता आपलं मत मांडलं, तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मोफत देणार. इथं प्रदेश अध्यक्ष आहे काँग्रेसचे, बोनस तुम्ही मला काल म्हणाले खासगीत, बोनस देण्याचा काही नियम नाही. खरं आहे, आज त्या छगन भुजबळ साहेबांनी आजच्या नाही बोनस दिलंच पाहिजे दरवर्षी अशी काय आवश्यकता नाही, दिलं पाहिजे. हा अध्यक्ष महाराज, साधारणतः विदर्भामध्ये धानाची शेती जास्त आहे, नानाभाऊकडे आहे, माझ्याहीकडे आहे, वडेट्टीवार साहेबांकडेही आहे, नागपूरमध्येही आहे, देवेंद्रजीकडे आहे, देवेंद्रजीची धानाची शेती. आम्ही सर्व धान उत्पादक शेतकरी आणि त्या भागातले प्रतिनिधी आहोत. अध्यक्ष महाराज काय हिंमत आहे अध्यक्ष महाराज, म्हणजे साधारणतः 2013-14 पासून विदर्भाच्या शेतकऱ्यांना दरवर्षी जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं तेव्हा किंवा त्याच्या अगोदर अधिवेशनाला जाण्याच्या अगोदर धानाचा बोनस जाईल होतो. हा मागच्याही वर्षी दिला, त्याच्याही मागच्या वर्षी दिला, 18-19 मध्ये दिला, 17-18 मध्ये दिला, 16-17 मध्ये दिला, 15-16 मध्ये दिला, 14-15 मध्ये दिला, 13-14 मध्ये दिला, आणि आज तुम्ही तारांकित प्रश्नोत्तराची यादी काढा अध्यक्ष महाराज. हे काही आमच्यावर आम्ही दिलंच पाहिजे असा नियम नाही, तरी नाना भाऊ तुम्ही पाठीशी राहता. अध्यक्षपदासाठी दिली गेले एकदा, पाठिंबा काढण्यासाठी दिली जा, 700 दिले ना आम्ही, 500 दिले तुम्ही, 700 दिले अहो, 500 इथं हा कागद घ्या ना नाना भाऊ, कागद घ्या ना. अरे तुमच्यासाठी काय कागद देतो, अजून छापून देतो 50 कॉपी. अध्यक्ष महाराज हा 500 रुपये 18-19 आहे, 19-20 700 आहे, 20-21 700 आहे,
अरे तुम्ही धान उत्पादकांना बोनस द्याव्या या क्षणाला तयार नाही या अध्यक्ष महाराज, तुम्ही चक्राकार पद्धत बदलोगे बरं, इथंच थांबगे नाही। खरं तर विदर्भ मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महाराज अजूनही मागासलेपण आहे। 358 तालुके महाराष्ट्रात, दोन मुंबईचे सोडवे तर 356 तालुके। अध्यक्ष महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सर्व मागास तालुक्यात 356 तालुक्यातील 125 तालुके मागास आहे। एकट्या अमरावती नागपूर आणि औरंगाबाद विभागाचे 90 तालुके मागास आहे, म्हणजे औरंगाबादचे 30 तालुके मागास, अमरावतीचे 23 तालुके मागास, नागपूरचे 37 तालुके मागास, पुणे विभागाचे 0 तालुके मागास। अध्यक्ष महाराज वैधानिक विकास मंडळ यासाठी हवा आहे, वैधानिक विकास मंडळ केल्याने अध्यक्ष महाराज आमचा कोणताही स्वार्थ नाही, पण शेवटी आमदार म्हणून उद्या आम्ही पराभूत झालो तर चालेल, पण विदर्भाची जनता मात्र विजयी व्हावी, मराठवाड्याच्या जनतेचा विजय व्हावा ही आमची भावना आहे अध्यक्ष महाराज। पण तुम्ही वैधानिक विकास मंडळ गेले ना, इथं आमचे राऊत साहेब गेले अध्यक्ष महाराज, मी तेही आकडे वाचून दाखवतो, किती आश्चर्यजनक आहे। नेहमी राऊत साहेब कृषी पंपाच्या संदर्भात सांगितलं की सांगतात देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना हे पैसे जे आहे हे थकीत झाले। मी म्हणतो असं सांगतात, एकदा आकडे तपासले पाहिजे की सगळं आमच्या हातून चुकतं नाही झाली, चूक होऊ शकते, मग मी आकडे काढले। अध्यक्ष महाराज किती शेवटी या अधिवेशनात या भिंती सुद्धा म्हणतील एक दिवस या भिंती पडून जातील खोटं ऐकून। अध्यक्ष महाराज हे आज काय परिस्थिती आहे, आज अध्यक्ष महाराज व्याज 25,881 कोटी आता वाढलं असेल, हा थोडा एक 6 महिन्यापूर्वीचे आकडे आहे, आणि 45,039 कोटी मुद्दल आहे। आता एकूण थकीत हे 70,929 कोटी 6 महिन्यापूर्वी। अध्यक्ष महाराज हे अध्यक्ष महाराज थकीत काही देवेंद्रजीच्या कार्यकाळात आहे का? अध्यक्ष महाराज मी हिशोब काढला, काँग्रेसच्या कार्यकाळात आणि आत्ताचे 2 वर्ष धरून थकीत आहे एकूण 34,320 कोटी विथ इंटरेस्ट, आणि आमच्या सरकारमध्ये हीच रक्कम बरोबरीनी म्हणजे 36,000 थकीत होती। बरं ही थकीत कोणावर आहे, ही थकीत कोणावर आहे याचे आकडे वाचले पाहिजे, गमतीदार आकडे आहे। थकीत कोणावर आहे, कोणाकोणावर कशी थकीत आहे सांगतो। सिंधुदुर्ग कोकणाचे मगा आमदार मोठे यांनी कोकणाला न्याय दिला, अरे ते जनता पाडीत पराभूत करेल एक दिवस, एवढं खोटं बघू नका। हे थकीत जे आहे ते मी वाचून दाखवतो, पालघर 13,61,00,000, रायगड 2,93,00,000, रत्नागिरी 99,00,000, सिंधुदुर्ग 2,80,00,000, ठाणे 3,76,00,000, एवढेच थकीत आहे अध्यक्ष महाराज। आता मी इकडचे वाचतो, माझं गाव वाचतो, चंद्रपूर 95 कोटी थकीत, गडचिरोली 85 कोटी थकीत। आम्हाला सांगताय ना थकीत आहे थकीत आहे थकीत आहे। आता पुढचे आकडे वाचतो, पुणे जिल्हा 2,537,65,00,000 थकीत, सोलापूर जिल्हा 4,203,86,00,000 थकीत। बरं थकीत आम्ही केले नाही, हे थकीत आम्ही नाही केले, हे विदर्भाच्या मराठवाड्याच्या जनतेने केले नाही अध्यक्ष महाराज। आणि अध्यक्ष महाराज पण नियम काय केला अध्यक्ष महाराज, नियम असा केला की या अभयदान योजनेतून जे पैसे 66% येतील ते त्याच जिल्ह्यात खर्च केले पाहिजे, असा एक चेहरा शिवाजी महाराजाचा आणि जीआर मात्र औरंगजेबाचा, म्हणजे उद्या गडचिरोली शेवटचा जिल्हा आहे, मानव विकास निर्देशांकामध्ये 11 तालुके आहे, सारेच्या सारे तालुके गरीब आहे, त्याचा तुम्ही नियम काढा। म्हणजे अध्यक्ष महाराज तुमचा जीआर किती विदर्भ मराठवाड्यावर अन्याय करणार आहे हा अध्यक्ष महाराज लक्षात घेतला पाहिजे। मी आता येताना एक पाहिलं की महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही काम नाही की जे सरकारला सांगता येईल की जनतेला की हे अभिमानाचं काम आहे। तुम्ही निघाच आहे अध्यक्ष महाराज, काय काम आहे, कोणते बोर्ड लागले, बेस्ट चे डिजिटल स्वरूप मुंबईकरांना समर्पित, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, तर ते महानगरपालिकेचं काम। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।